बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. पाडळदे ते सायतरपाडे रस्त्यावर रवींद्र गोटू सिंग नरवाले यांच्या शेताजवळ असलेल्या वीज वितरण कंपनीचा 3-फेज ट्रान्सफॉर्मर 3 ऑगस्ट रोजी रात्री चोरट्यांनी चोरण्याचा प्रयत्न केला. सदर ट्रान्सफॉर्मर हा खोलून सर्व वायरिंग कट करून तो खाली ढकलण्यात आला आहे. सदर ट्रान्सफॉर्मरमधील पूर्ण ऑइल जमिनीवर फेकले गेलेले असून ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल काढण्याचा चोरट्यांचा प्रयत्न असेल, परंतु आजूबाजूला कोणाचा तरी आवाज झाला असेल म्हणून चोरट्यांनी तो ट्रान्सफॉर्मर तिथे सोडून पळ काढला, अशी माहिती पाडळदे येथील सामाजिक कार्यकर्ते भूषण नरवाळ यांनी दिली आहे. या घटनेबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हा चोरीचा प्रकार नसून ट्रान्सफॉर्मर हा त्याच खाली पडून आला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ट्रान्सफॉर्मर पूर्ण नटबोल्ट लावून पॅक केलेला असताना कुठलेही वादळ नसताना ट्रान्सफॉर्मर खाली पडू कसा शकतो असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. पूर्ण एक दिवस उलटून गेला तरी देखील वीज वितरण कंपनीने कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचं अधिकारी सांगत आहेत. अनेक चोरीचे प्रकार माळमाथा परिसरात वारंवार घडत आहेत. काहींनी पोलीस स्टेशनला तक्रारी देखील दाखल केल्या, मात्र त्यातून काहीही निष्पन्न होत नाही म्हणून आता नागरिक देखील तक्रार दाखल करायला कंटाळा करतात. पोलिसांनी वेळीच या सगळ्या गोष्टींचा विचार करून चोरांना पकडण्याची कारवाई करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पाडळदे येथील ट्रान्सफॉर्मर चोरीचा प्रकारच नाही असा अधिकाऱ्यांकडून सांगितल्यानंतर या सगळ्या प्रकारात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा तर हात नाही ना असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे. या अशा प्रकाराबाबत ग्रामपंचायत पाडळदेच्या सरपंच व सदस्यांनी वेळोवेळी तक्रार दिली असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे. मी भूषण नरवाळ, पाडळदेतील सामाजिक कार्यकर्ता. माझ्या शेताच्या हद्दीतील रवींद्र गोटू सिंग नरवाळ यांच्या शेतातील हद्दीतील ट्रान्सफॉर्मर हा चोरीला गेला. याच्यातील ऑइल कॉयली या चोरीला गेला. संबंधित अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर संबंधित अधिकारी मला फोन केल्यानंतर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. संबंधित अधिकारी असं म्हणतो की ही ट्रान्सफॉर्मर चोरीला गेलेला नाही, ते वरून खाली पडलेलं आहे. आणि संबंधित या अधिकाऱ्याला हे दाखवायचं, यासाठी मी हे दाखवतो का ह्या वस्तू जर हायवेने जर पडल्या असतील तर हे पकडीने कट केलेले आहेत, या कॉयलीवरून तुटलेले आहे, या कशा पद्धतीने तुटले आहेत. संबंधित अधिकारी जर असे उडवाउडीचे उत्तरं देत असतील तर शेतकरी बांधवांनी आयन पेरणीच्या टप्प्यात ट्रान्सफॉर्मर चोरीला जात असतील. आज दुसरा दिवस उलटल्यावर सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस कंप्लेंट केलेली नाही, यावर त्वरित कारवाई करावी. न कारवाई केल्यास मी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्यापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार करणार आहे. दोन दिवस उलटले असून सुद्धा पोलीस स्टेशनला या संबंधित काही कारवाईचं पत्र व्यवहार MSCBने केला नाही. असं लक्षात येते की संबंधित MSCB तरी या काळ्या बाजारात हातभार लागलेला असतो का. MSCBचा हा प्रॉब्लेम, रात्रीची लाईट नाही, दिवसाची लाईट नाही, लहान लहान बाळ गावात दीड दोन दिवस लाईट येत नाही. संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतो का, काम चालू आहे. इथं जम तुटलेला आहे, इथं आर्थिंग तुटलेली. हा 1983 पासून संबंधित अधिकारी संबंधित बैराम हिरे यांनी मंजूर केलेली जी वीज बोर्डाची लाईन आहे ती दुरुस्ती होतच का नाही. तुम्ही नवीन टेंडर करण्यापेक्षा जुनेच काम दुरुस्ती करून द्या, जनतेला सहकार्य करावं आणि